विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे केमिस्ट्री आज दिवसभरात सगळे न्यूमेरिकल्स आपल्याला फिनिश करायचे आहेत पहिला व्हिडिओ मी अपलोड करतोय पार्ट वन म्हणूया आपण मग या व्हिडिओमध्ये पहिल्या टॉपिक पासून सुरुवात करूया आपण मग इलेव्हन स्टँडर्डचा पहिला टॉपिक आहे कुठला सांगा बघू सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री अतिशय कमी वेळात मी रिव्हिजन घेणार आहे पण काम तुम्हाला करायला लावणार आहे मी काय येतं या मध्ये काय केमिस्ट्री सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे सगळं मी सांगणार आहे बेसिक गोष्टी एक्सप्लेन सुद्धा करणार आहे आणि तुमच्याकडून ते सॉल्व्ह करून पण घेणार आहे यातला एक क्वेश्चन येतोच बळानो परीक्षेत आणि तो आपल्याला मार्क मिळवायचाच आहे ओके बरं हा जो टॉपिक आहे यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो कन्व्हर्जन्स ओके हे तुम्हाला आलेच पाहिजे म्हणजे मी एक फॉर्म्युला लिहितोय बघा डिग्री फॅरेनाईट इक्वल्स टू डि नाइन अपॉन फाईव्ह डिग्री सेल्सिअस प्लस थर्टी टू मी तुम्हाला सांगू का या सोप्या फॉर्म्युल्यावरती न्यूमेरिकल्स आले आता हे तुम्ही शोधणार आहे पीवाय क्यूज मध्ये करणार आहे मध्ये जी व्हॅल्यू दिले ते इथं पुट करा त्याला फायव्ह ने डिवाइड करा नाईन ना ना मल्टिप्लाय करा प्लस थर्टी टू ऍड करा तुम्हाला फॅरनाइट मिळेल फॉर एक्झाम्पल मी मायनस फोर्टी घेतो बघा आता डिग्री मध्ये टेम्परेचर मी घेतलंय मायनस फोर्टी आणि हे प्लस थर्टी टू जरा सॉल्व करूया बघा फॅरनेट मध्ये किती व्हॅल्यू येते या फोर्टीला ने डिवाइड करा एट येईल एट चा सेव्हन्टी टू पण मायनस सेव्हन्टी टू येणार ओके आणि याचा अन्सर मायनस फोर्टी डिग्री फॅरनॅट म्हणजे काय लक्षात आलं की मध्ये अशी व्हॅल्यू आहे मायनस फोर्टी की मध्ये पण तीच व्हॅल्यू येते ही पी क्यू आहे ओके पण समजून घ्या तुम्हाला असं विचारतील की मध्ये अशी व्हॅल्यू सांगा की मध्ये जे येणार आहे त्याच्या डबल असेल याची व्हॅल्यू तर टू सी पुट करायचे सॉल्व्ह करायचं मग पहिला पॉइंट मी जो तुम्हाला शिकवलाय किंवा करायला सांगतोय तो, तो कोण आहे सांगा कन्व्हर्जन बर आणखी सोप्पं काय येत आहे माहिती का को तुम्हाला सांगू का अगदी सा केल्विन मध्ये कन्व्हर्जन सुद्धा विचारलंय टू सेव्हन्टी थ्री पॉइंट फिफ्टीन ऍड करायचे लक्षात घ्या ऑप्शन कडे बघायचं व्यवस्थित मग पहिला पॉइंट कन्व्हर्जन दुसरा पॉईंट क्विकली तुम्ही सगळे करणार आहे युनिट्स आता तुम्ही मला सर न्युमेरिकल करायचंय ना हे काय प्रकार आहे अरे हे तर लागणारच ना आपल्याला एसआय युनिट ऑफ डेन्सिटी विचारलंय एसआय युनिट ऑफ प्रेशर सुद्धा क्यू मध्ये विचारलेलं आहे कारण या टॉपिक मध्ये युनिट्स वगैरे दिलेले आहे ते करावे लागतील ओके नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो की तिसरा पॉईंट की तुम्हाला ना एखादं एक्झाम्पल दिलं असेल मग ते कोणत्या लॉला रिप्रेझेंट करतंय हे सांगता आलं पाहिजे मग एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये रिॲक्टरचं मास जेवढा असतो प्रोडक्ट मास तेवढंच असतं मग काय रिप्रेझेंट करते लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास असं तुम्हाला लॉज वगैरे करावे लागतील न्युमेरिकलच्या निमित्तानं छोटासा टॉपिक आहे सगळ्याच कव्हर करायचं आपल्याला ओके म्हणून हे सांगतोय तुम्हाला करायला बर सगळ्यात महत्वाचं नंबर ऑफ मोल्स फॉर्मुला काय सांगतो तुम्हाला जर मास दिला असेल तर मोलार मास डिवाइड करा तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतील आता सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील तर अव्हॅगॅड्रोज नंबर डिवाइड करा के टी मध्ये वापरले आपण हा फॉर्म्युला बोल्ट्समन कॉन्स्टंट पी व्ही कोस्ट एन आर टी मध्ये एन चलवी टाका मग आर अपॉन एन ए म्हणजे बोल्ट्समन कॉन्स्टंट येतोय ओके बर अजून फॉर्म्युला आहे जर तुम्हाला व्हॉल्युम इन लिटर आणि ते पण एस टी पी मध्ये माहित असेल तर त्याला ट्वेंटी टू पॉइंट फोर ने डिवाइड करा पण तो जर व्हॉल्युम मिली मध्ये असेल तर त्याला टू टू फोर झिरो झिरो ने डिवाइड करा ओके सांगा बघू यन म्हणजे कोण नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्याला जर एवढ्रोज नंबरनं डिव्हाइड केलं तर काय मिळत आहे नंबर ऑफ मोल्स मग मला सांगा ना नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे असतील तर नंबर ऑफ मोल्सला एवॅकेड्रोज नंबर न मल्टिप्लाय करा ना बरोबर सांगा बघू याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम शोधायचे आहेत सॉल्वायचे आहेत काय आहे माहिती का त्याच्यात क्लिअरली लक्ष द्या नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे नंबर ऑफ ला डायरेक्टली प्रपोशनल असणार आहेत कारण हा कॉन्स्टंट आहे चार ऑप्शन मध्ये चार वेगळ्या व्हॅल्यू दिले असतात प्रत्येकात नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे ज्याचे नंबर ऑफ मोल हायेस्ट येतील हायेस्ट नंबर ऑफ मॉलिक्यूल्स हे साठी सुद्धा बऱ्याच वेळा येते लक्षात घ्या नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ओके मग हे तुमच्या लक्षात येईल ना बाळानो पण या टॉपिक मधला सगळ्यात महत्वाचा पॉईंट पाचवा प्रोनाऊन्स करणार आहे तुम्ही ओकेट्री स्टॉक्युमेट्री नक्की काय प्रोनाउन्सिएशन आहे बघा मेन काय न्यूमेरिकल सॉल्व करायचे बेस्ड ऑन केमिकल रिॲक्शन ओके आता मी एक केमिकल रिॲक्शन लिहितो बघा मिथेनच कंबशन करायचंय मला कंबशनसाठी साठी ओ टू लागणार आहे लक्षात घ्या ओके okay, कंबशनचे प्रॉडक्ट सीओ टू आहे आणि एच टू आहे तुम्हाला ना एच टू आहे लिक्विड आहे टू आहे गॅस आहे ओ टू गॅस आहे सी एच फोर गॅस आहे हे सांगता आलं पाहिजे बरोबर सांगा बघू गॅस 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 लिक्विड बरोबर आहे कारण हे थर्मोडायनामिक्स मध्ये पण लागणार आहे आपल्याला वर्कडाऊन करताना डेल्टा एन फाइंड आउट करताना ओके हायड्रोजन चार आहेत दोन मल्टिप्लाय करतो ऑक्सिजन किती आहेत रे हे दोन इथे दोन येणार आहे ओके आता लक्ष द्या मी काय सांगतोय ते तुम्हाला व्यवस्थित त्यांनी काय विचारलंय क्वेश्चन माहिती आहे का क्यू मध्ये पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मोल मिथेनच कंबशन करण्यासाठी ऑक्सिजन किती लागेल लिटर मध्ये असं विचारलंय आता हा काय प्रकार आहे ही जी रिॲक्शन आहे त्यांनी म्हणलंय ऍट एस टी पी होते म्हणजे ऍट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर आता जे मी वाक्य सांगणार आहे ना ते अतिशय महत्वाचं आहे वन मोल ऑफ एनी गॅस कोणता पण गॅस असू दे ऍट एस टी पी त्याचा व्हॉल्यूम बावीस पॉईंट चार लिटर असतो बावीस पॉईंट चार लिटर समजून घ्या व्यवस्थित लक्ष द्या एक मोल जर मिथेन घेतलं बघा त्याचं कोविड पेशंट वन आहे ना मला ना टू इंटू ट्वेंटी टू पॉइंट फोर लिटर ऑक्सिजन लागतंय दोन मोल आहेत ना म्हणून टू इंटू ट्वेंटी टू पॉइंट फोर आता त्यांनी विचारलंय पॉईंट ट्वेंटी फायव्ह म्हणजे वन बाय फोर मोल साठी किती व्हॅल्यू लागेल जर मी याला चार न डिवाइड केलं तर मला ऍन्सर मिळणार आहे इलेवन पॉईंट टू लिटर ओके मुद्दा असा आहे आपल्याला हे कन्व्हर्जन लक्षात ठेवायचं आहे आणि शांतपणे लक्षात घ्या तुम्ही जेव्हा स्कोअर पोस्टर ओपन कराल सम बेसिक कन्सेप्टचे सगळे सगळे पी वायक्यू अर्ध्या तासात एक तास वेळ मी देतो तुम्हाला ह्या टॉपिकसाठी एक तासात कव्हर करायचं आहे आपल्याला ओके तुम्हाला सांगतो आज पंधरा वीस मार्काची तयारी होणार आहे अगदी रात्री दहा अकरा बारा वाजले तरी काय हरकत नाही दिवसभर शेड्यूल सुरू राहणार रह लक्षात घ्या ओके बर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला अशा व्हॅल्यू दिसतील फाय पॉईंट सिक्स इलेव्हन पॉइंट टू ट्वेंटी टू पॉइंट फोर आणि थर्टी थ्री पॉइंट सिक्स सिक्स्टी सेवन पॉईंट टू हेच नंबर दिसतील हे सगळे त्याला त्यानं या नंबरला व्यवस्थित डिवाइड करता येत आहे समजा व्हॉल्यूम दिलाय तुम्हाला फायव्ह पॉईंट सिक्स लिटर त्याला ट्वेंटी नंबर ऑफ मोल्स मिळतील ओके मग याचा आन्सर किती येणार पटकन वन बाय फोर याला डिवाइड करा ट्वेंटी टू पॉईंट वन बाय टू हेच व्हॅल्यू असणार आहे चल एखाद्या रिएक्शन मध्ये थोडाईस ओटू असेल तर यात ऑक्सिजनचं वॉल्यूम किती आहे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला एका साठी बावीस पॉईंट चार लिटर तीन मोल आहेत ना तीन मल्टिप्लाय करा सिक्स्टी सेव्हन पॉईंट टू सोडवा तरी बाळा नो आणि आता सगळ्यात महत्वाचं दोन रिॲक्शन सारख्या रिपीट झाल्यात डिकंपन ऑफ पोटॅशियम क्लोरेट पोटॅशियम क्लोरेटचा फॉर्म्युला आहे के सी एल ओ थ्री त्याचं डिकंपोजिशन झालं हिथं मी ट्वाईस अगोदर लिहून टाकतो आणि ही रिॲक्शन अशी बॅलेन्स आहे जी वेळा प्रॅक्टिस केले मी आणि माझ्या अकरावीच्या नवीन ऑफलाईन बॅचला ना यानं सुरुवात केली मी ओके याच पॉइंटनं की न्यू रिॲक्शन लिहा त्याच्यावर आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया त्यांना मी सगळे क्यू सॉल्व्ह करून दिले सांगू का तुम्हाला प्रश्न कसे होते याच मोलार मास ठीक आहे काढून दाखवतो तुम्हाला मी पोटॅशियम थर्टी नाईन एकच आहे क्लोरीन थर्टी फाईव्ह फाईव्ह ऑक्सिजन तीन आहेत फोर्टी एट हे पॉईंट फाईव्ह असं येणार आहे ओके हे आठ पाच तेरा बावीस सहा सात आठ नऊ बारा वन ट्वेंटी टू पॉईंट फाईव्ह मी तुम्हाला सांगतो टू हा फॅक्टर आहे जर मी डिकंपोजिशन केलं तर मला सिक्स्टी सेव्हन पॉईंट टू लिटर त्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन गॅस इव्हॉल्व्ह होतो रिएक्शन कळलं का पण त्यांनी जर विचारलंय असं जर मी पॉईंट ट्वेंटी फाईव्ह ग्रॅम पोटॅशियम क्लोराईडचं डिकम्पोजिशन जर के केलं तर किती पोटॅशियम क्लोराईड तयार होईल पोटॅशियम क्लोराइड गंमत सांगू तुम्हाला याचा कोशन दोन आहे याचा पण दोन आहे ओके मग याचं मोलार मास हे आहे ओके याचं मोलार मास हे आहे आणि याचं काढा ना के आणि केच किती सांगा थर्टी नाईन आहे ह्या दोघांची ऍडिशन करा ठीक आहे सेव्हन्टी फोर पॉईंट फाईव्ह बर म्हणजे शांतपणे बघा आता परत लिहूया याचं मोलार मास एवढं आहे मग एवढं डिकंपोजिशन केलं तर सेव्हन्टी फोर पॉईंट फाईव्ह ग्रॅम तयार होत आहेत आता त्यांनी काय विचारले पीवायक्यू मध्ये पॉईंट ट्वेंटी फायव्ह ग्रॅम पोटॅशियम क्लोराईडचं डिकंपोजन केलं पोटॅशियम क्लोराईड किती रेल अरे याला ने डिवाइड केलं हा नंबर मी याला दहा डिवाइड करा ना शोधा हे क्वेश्चन शोधा तुम्हाला सापडतील आणि अजून तुम्हाला काय सांगतो एच टू प्लस ओ टू वेज एच टू ओ चल बॅलन्स करू याला ट्वाइस न मग याला ट्वाईस न शांतपणे लक्ष द्या हायड्रोजनचे जेवढे मोल यूज होत आहेत दोन मोल वॉटरचा ना तोच नंबर तेवढेच मोल तयार होत आहेत मग जर मी हायड्रोजनचे दहा मोल घेतले तर वॉटरचे पण दहाच मोल तयार होणार पण हायड्रोज पाण्याच्या एका हायड्रोजनचे दहा मोल वॉटरचे दहा मोल वॉटरच्या एका मोलचं म्हणजे मोलार मौल मास आहे ते एटीन आहे बरं का लक्षात घ्या एटीन एच टूओ टू न मल्टिप्लाय करू नका इथं दोघांचे हो सेम आहेत त्यांनी जेवढे मोल दिले तेवढे मोल घ्यायचे जेवढं व्हॉल्यूम दिलाय तेवढं वॉल्यूम घ्यायचा मग आता काय सांगतो या टॉपिक मध्ये काय करायचं मी स्टार्टलाच बोललो तो तुम्हाला एक तर कन्वर्जन्स युनिट्स लॉस करा फेरी पार्ट कव्हर होतोय हे नंबर ऑफ नंबर ऑफ मोस्ट न्यू ब्रेकर्स मी तुम्हाला सांगितले एकदम इझी आहे पण वॉल्युम जर पॉईंट सिक्स दिलाय सेंटीमीटर क्यूब तर त्याला बावीस हजार चारशे न डिवाइड करा वन बाय फोरच येणार आहे वन बाय फोरच येणार आहे कारण ते नंबर छोटी तोच आहे ना समजा मी पॉईंट कॅन्सल केला तर टू टू फोर झिरो झिरो वरती एक झिरोच वाढला वन बाय फोर थाउजंड होणार

ओके माहित झालंय तुम्हाला तीन ते चारच न्यूमेरिकल पीवाय क्यू मध्ये प्लीज तुम्ही करा मला आश्चर्य वाटतं या स्टेजला तुम्ही आठ आठ दहा तासाचे व्हिडिओ नका बघू माझं प्रामाणिक मत आहे तुम्ही ते दहा तास लाईव्ह मध्ये मी बघतो ना त्या जेईला लेक्चर असतात दिवस दिवस, दिवस, दिवस मोठे लेक्चर असतात लक्षात घ्या मी जेईच्या चॅनलवरती बघितले अकरा अकरा तासाचे लेक्चर झालेत मी बघितले ते प्रॉब्लेम शिक्षक फास्ट सॉल्व्ह करत असतात नाही मला नाही वाटत मी तुम्हाला करायला लावणार आहे मग ऑफलाईन क्लासमध्ये मी गेले दहा दिवस नाही तुमचं तुम्ही या अभ्यास करा सॉल्व्ह करा तो रिझल्ट लागणार आहे तर माझी एक रिक्वेस्ट आहे मी फोर्स नाही करत फोर्स करत नाही आहे माझं एक प्रामाणिक मत तुम्हाला सांगितलं तुम्ही या स्टेजला करा छान अभ्यास करा ऑल द बेस्ट धन्यवाद